निलेश गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये देखील आपण पादिरवाडी टीम या स्पर्धेमध्ये पाहिली होती, परंतु पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलं होतं पादिरवाडी टीमला. परंतु आज अजून एक नवीन उमेद घेऊन आज तिसऱ्या दिवसामध्ये जरूर येत्या एक चान्स मिळाले इथे पादिरवाडी टीमला, त्या संधीचं सोनं केलं जाईल का. स्ट्राइक इंड वरती आपण पाहतोय विशाल कातवरा टीमचा संघनायक ऑलराउंडरची भूमिका पार पाडत असतो सातत्याने. ओ इथे बॉल निघून चाललाय सीमा पार, हा ठोकला इथे लांबलचा षटकार गोलंदाज आपण पाहू शकाल. निलेश वरती आक्रमण केलं इथे स्वतःच्या होम ग्राउंड वरती, इथे चांगला फटका पाहायला मिळालाय. या होम ग्राउंडचा विचार केला तर विशालचं होम ग्राउंड काल गड्यान सारायला आहे पण ओ मेहनत घरी सांगितलं तर होतं चारवाय मरू देना तिकडं. आणि आता क्रिकेटचं प्रेम किती आहे ते पाहायला मिळते. ओ इथे फक्त दिशा दाखवले बॉलला, शतरक्षक धावतात बॉल माग्या, दोन शतरक्षक धावतात तो परंतु या बॉल वरती घेतल्या जातील दोन धावा. दोन धाव्याच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय धफलकावरती जुळल्या जात आहेत, आठ धावा धफलकावरती. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आयोजकांनी खूप चांगलं काम केलंय, म्हणजेच या तळतळत्या उन्हामध्ये खेळाडूंना प्रेक्षकांना थंडगार पाण्याची सोय केली आहे, ज्या रीते उपलब्ध केले आहेत आयोजकांनी खूप चांगलं काम केलंय. कारण या गर्मीच्या वातावरणामध्ये जेवढं थंड पाणी प्याल तितकं शरीराला आनंद मिळतोय. जाऊया मैदानाकडे जिथे गोलंदाज आपण पाहतोय निलेशला पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आल्या दोन धावा, तिसऱ्या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव आली नाही. इथे चांगला बॉल, इथे रिस्क घेतले दोन फलंदाज आणि परंतु या बॉलवरती बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव. नऊ धाबा धाव फलकावरती, अजूनही शेवटचे दोन बॉल शिल्लक. अजूनही दोन बॉल शिल्लक. अक्षय स्ट्राइक इंड वरती पाहतोय, वो देखताय जिलाबी मांगताय भजिया या स्लेग बाई. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जरूर इथे लीग बाईची धाव आली परंतु लेग बायची याव नाही लेग बापियाची याव, धाबा येणं गरजेचं आहे. इथे जरूर ते इथे काम केलं जात आहे. दहा धाबा धापल कवती शेवटचा बॉल शिल्लक, कौतुक करावं लागेल इथे गोलंदाजाचं देखील. पहिल्या बॉलवरती षटकार गेला होता तरी सुद्धा कमबॅक केला, आणि इथे दुसऱ्या शेवटच्या बॉलवरती त्याच दिशेला तोच फलंदाज तोच गोलंदाज तीच दिशा ठोकला इथे अजून एक षटकार. सोळा धाबा धफलकावरती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. चला ग्रामसभा बरवायच्या आधी आमदाराला फोन करू का, लगेच मीटिंग फोडीन. रुपेश गोलंदाज स्ट्रॅक वरती आपण पाहतोय. ओ इथे ब्लास्ट केलाय बॉल निघून चाललाय रामदेव बाबा पतंजली, हा ठोकलाय समोरच्या दिशेला षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला या वेळेस आपण पाहतोय अक्षयच्या बॅट्समधून अगदी वेळेच्या क्षणी हा षटकार आलाय. बावीस धावा धावफलकावरती पुन्हा एकदा चांगला फटका, शतरक्षक आहे तिथे परंतु त्याच्या त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय फरार. हा येतोय अजून एक चौकार, म्हणजे विचार केला तर दोन बॉल वरती दहा धाबा आता बनवल्या तिथे अक्षयने. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सव्वीस धाबा धा फलकावरती जोडल्या गेल्यात. काय नाही ह्यो कालचा राखकडे जातो आणि काय नाही हो
अरे दोघे पावत नाही का ना धर उपटी घाल घाल धरता हो ना जरूर आपण पाहतोय या अक्षय कालच्या दिवसामध्ये जरूर सामना मिस केला होता परंतु आज इथे जिवंत उदाहरण देत असताना स्ट्राइक एंड वरती अक्षय पाहतोय ओहो इथे हलक्या हाताने खेळलाय फक्त दिशा दाखवलीय बॉलला बॉल निघून चालला झुणे सीमा पार हा ठोकला इथे चौकार रुपेश वरती आक्रमण तीन बॉल फेकले 14 धावा खर्च केल्या तिथे तीन बॉल फेकलेत आणि 14 धावा खर्च केल्या तिथे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या प्रकारची जर फलंदाजी झाली तर मला तरी वाटतंय कुठेतरी 60-70 धावा होतील इथे चांगला फटका शतरक्षक आहे परंतु बॉल थांबणार नाही आणि बॉल निघून चाललाय अजून अजून एक चौकार नाही र गड्या कुठं काय करेल त्याला उलडाय उलडाले त्या पटक्यान त्या हॉलिंडर पोर तरी कांदा बसवायचा तू जरूर आपण पाहतोय अक्षय अक्षय नावाचं वादळ मैदानामध्ये आता पाहतोय आपण यावेळेस पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न बॉल होता शत्रक्षक आहे तिथे दूरवरून येणार थोडस पंबल शत्रक्षण जरूर दोन धाबा होऊ शकले असत्या परंतु गरज नाही या कारण ज्यापर्यंत जोपर्यंत या दोन विकेट असतील तोपर्यंत धाबा येतील खूप कारण विचार केला तर आपण एक धाबेसाठी प्रयत्न करतो धाब घेण्यासाठी त्या धाब्यांसाठी आपला एक मोठा फलंदाज बाद होतोय इथे जरूर रिस्क घेतली नाहीये दोन्ही फलंदाजाने ओ इथे ब्लास्ट केलाय अजून एक विशालच्या बॅट्स मधून जळकतोय हा दर्जेदार षटकार षटक संपलं इथे आणि षटकाचा विचार केला तर दोन षटकार तीन चौकार आणि एक सिंगल धावा लिया 25 धावांचं हे षटक फेकलंय जरूर आपण पाहतोय 41 धावा धाव फलकावर द्या गणेश गोलंदाज मार्क वरती पाहतोय यावेळेस पहिलाच बॉल चांगला फेकलाय इथे पहिला बॉल चांगला फेकलाय गणेशनं आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आपण पाहू शकाल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला सामना आपण अनुभवतोय सध्याच्या स्थितीला इथे मात्र अक्षयला थांबवलं जातंय वारंवार विचार केला तर आपण पाहू शकाल सामना देखील सामना खूप चांगला पाहायला मिळेल यात शंका नाही पण सध्याच्या स्थितीला विचार केला तर अक्षय आपण पाहतोय स्ट्राईक इंड वरती यस जरूर पंतजान त्या इष्टाच्या वरून जाणार हा बॉल होता परंतु या बॉल वरती कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाही इथे चांगली बॉलिंग फेकली आता इथे पाऊस एक गणेशने तीन बॉल फेकले ते एकही धाव खर्च केली नाही अजूनपर्यंत इथे चांगला फटका शतरक्षक आहे ओ यावेळेस कमालीचा झेल टिपलाय आणि फलंदाज अर्थात अक्षय बॅक टू डगआउट जरूर इत्या या गोलंदाजाचं किचर केलं तर तिसऱ्या षटकामध्ये जरूर कमबॅक केलंय चार बॉल फेकलेत एक विकेट आणि एकही धाव खर्च केली नाही या डवखोरा हाताचा फलंदाज विजय कालच्या दिवसामध्ये देखील त्याच्या बॅट्समध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु आज होम ग्राउंड वरती कशा प्रकारे या धावा बनवल्या जातील इथे चांगला बॉल पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षक आहे तिथे जरूर आपण पाहतोय रवी क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालाय
आणि बॉल वरती अजून एक सिंगल धाव रोटेट केली जाते. एका धावच्या मदतीने धाव फलकावरती धावा जोडल्या जातील. 42 धावा धाव फलकावरती. आता अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. या शेवटच्या बॉल वरती विशालला जर ठोकला षटकार तर धावा अजून पुढे सरसवल्या जातील. ओहो टिपर मग त्या मागे येईल. येस कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली गणेश कडनं. काय चांगला ते षटक फेकलंय. फक्त एक धाव खर्च केली आणि एक भली मोठी विकेट अर्थात अक्षयची विकेट. चला स्पीड अप ठेवायचा विनंती असेल. उमेश गोलंदाज स्ट्राइक वरती. उमेश गोलंदाज स्ट्राइक वरती स्ट्राइक एंड वरती घातकी फलंदाज अर्थात विजय. विजयचा विचार केला तर डावखोर हाताचा फलंदाज. ओ इथे ब्लास्ट केलाय ब्लास्ट केलाय. बॉल निघून जाईल आउट द पार. हा ठोकला इत्या विजय फलंदाजाने. विजयच्या बॅट्स मधून हा दर्जेदार पहिला षटकार पाहायला मिळालाय. पादीरवाडी वाले आज काय केलंय. काकडाचा राव काकडाचा राग माकडा उकडलाय अशी तऱ्हा झाली ना निघूत. हे उपटीच्या उपटी घालाय लागलं बहादर. आज काही काही खरा नाही कोणाचा. जरूर षटकार आला इथे पहिल्याच बॉल वरती. आपण पाहू शकाल. ओ इथे पटका बसलाय शत्रक्षक आहे तिथे आणि चुकी जाणवली शत्रक्षणाकडनं. आणि त्या चुकीमुळे इथे चार धावा घेतल्या जातील. यस चार धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल अवघ्या 52 धावा धाव फलकावरती. उमेश गोलंदाज स्ट्राइक वरती आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. ओहो या वेळेस डायरेक्ट हिट आणि अंपायर इकडे ना तिकडे नाही ना कुंक तुम्ही नंदरता. जरूर आपण पाहतो या तळतळत्या उन्हामध्ये पंच आपण पाहतो एका जागी स्थिर उभे राहतात. खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर आज या स्पर्धेला मुख्य पंच लाभलेत अर्थात हरी दोरे मॅन फ्रॉम टपालवाडी. आणि या स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय स्वतः आयोजक असतील अर्थात शिवम शिंदे. खूप चांगले दोन्ही पंच आपण पाहतोय या वेळेस मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करत असताना. परंतु आज विचार केला तर आतापर्यंत हा शेवटचा सामना पहिल्या फेरीमधील आपण पाहतोय. जबरदस्त धावा इथे बनवल्यात आतापर्यंत. अजून या षटकातले बॉल शिल्लक असतील 3. इथे अकुट टप्प्याचा बॉल उडवला इथे विशालने. बॉल जाईल सीमा सीमा रे सपार. हा ठोकला इथे षटकार. तर जरूर आपण पाहतोय 59 धावा धाव फलकावरती. आला का आवाज 59 धावा धाव फलकावरती. विशालचा विचार केला तर 9 बॉल खेळलाय 27 धावेवरती नाबाद खेळतोय. आणि विजय 4 बॉल वरती 11 धावेवरती नाबाद खेळतोय. इथे विशालने अजून एक छोटा पॅकेज बडा धमाका केलाय. बॉल निघून चालला आउट द पार. हा ठोकलाय अजून एक दर्जेदार षटकार. इथे जरूर चार षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय 65 धावा आणि 66 धावांचं टार्गेट ठेवलंय इथे. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल बोरडपाडा टीम वरती 24 बॉल आणि 66 धावांची गरज.
हॅलो, एक शॉट वरी टीमचा संघण आहे आणि आपण पाहतो यस ओळमन टीमचा संघनायक आणि नेरल लवाली टीमचा संघनायक टॉस करण्यासाठी यायचे बंधनकारक राहील दोन्ही टीमला. चला लगेच या सटोळ गटोळ पटोळ पटपट या बाबा चला तिकीट वाटो लाईनचे वाटो बारी बारीचे वाटो पंच सामना चालू करा ना. अक्षय गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय त्याने खूप चांगली फलंदाजी केली आणि आता गोलंदाजी वरती आपण पाहतोय. हॅलो नेरल लवाली टीम आणि ओळमन टीम आपण यायचंय टॉस करण्यासाठी. जाऊया मैदानाकडे जिथे खूप चांगला सामना पाहतोय. शतरक्षक आहे तिथे ओ कदाचित या बॉल वरती एक सिंगल धाव जरूर आली. एका धावेने श्री गणेशा खाते ओपन केलंय बोरडपाडा टीमचे. एक धाव धावपलकावरती 24 बॉल आणि 66 धावींची गरज. ते बघ वळंबन वाढत ती गती घट्टू असं उडवाय आला ना. अरे पैसा उडवायचा आहे कोणाला नाही उडवायचा. ओ इथे अजून एक क्रॉस द लाईन खेचला. ओ तू सौकास ये सौकास ना तुला कोणी बाबा आवट करी. या असले एक बाईची धाव पंच सांगतायत जरूर. जरूर आपण पाहतो या सामना खूप चांगला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. या 24 बॉल 66 धावांचं टार्गेट ठेवलं इत्या बोरडपाडा टीमच्या वरती. ओहो या काही नाही या रायच्या चॅटिंग कामी येत्या. 12:01 वाजे परत मोबाईल मध्ये टुनू टुनू कू मू जेवली नाही जेवलू झोप तू झोप मा झोपू तुई तुई गोदडेत दपू दपू हॅलो असा तसा याचा जिवंत प्रतिउदर इथे पाहायला मिळतंय. जरूर पाहायला गेलं तर आपण पाहतोय दोन धावा धाव फलकावरती. व्हिडिओ कॉल आला यो आता आवडे राहायचे. ओ यो व्हिडिओ कॉल आला तो उचलू कसा बायको अंगले निजली येते आता धावू कसा. हा कार्यक्रम तसाच काय वाटतो. जरूर आपण पाहतो इथे गोलंदाज अक्षयचं कौतुक करावा लागेल कारण विचार केला तर सलामीची जोडी आपण पाहतोय या हरेश आणि गणेश मोठे फटके मारावे लागतील. ओ यावेळी चांगला फटका शतरक्षक शतरक्षक नाही येत तिथे आणि बॉल चालाय सीमा पार. हा येतोय चौकार. वळंबन वाल्या हो मोटर शाय का जेवून याव का नाही या ठीक आहे ती घमान नंदरी ना कोट येत अजून आलं ती या. चला टॉस करून घ्यायचं विनंती असेल नेरळ लफाळी विपक्ष वळमन. इथे चांगला बॉल फेकला अजून आणि षटक संपलाय. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि ते नेरळ लवाडी टीमने टॉस जिंकलाय. पर्यंत एक मिनिटामध्ये जरूर आम्हापर्यंत डिसिजन कळवा आणि विचार केला तर 18 बॉल आणि 60 धावांची गरज. नेरळ लवाडी टीम ना इथे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण केलंय वळंबन टीम साठी या शतरक्षण करण्यासाठी. गोलंदाज मार्क वरती दिनेश पाहतोय. चला का कल्पेश डोले कुठे असेल तर व्यासपीठावरती यायचंय. यस पंच सांगतात इट इज अ व्हाईट हा खरा बॉल. दिनेशचा विचार केला तर हा खरा बॉल पाहायला मिळालाय. सध्याच्या स्थितीला आपण पाहूच एका आला धुमसा धुमसी आणि कुमसा कुमसी अशी मॅच आपण पाहतोय. यस अजून एक व्हाईट बॉल. तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तरी दुसरे षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती सध्याच्या स्थितीला. हो इथे फटका पसला एष्टिरक्षका करणं चुकी नसेल फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक पहिला लागतोय बोरडपाडा टीमला.
आणि या खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर नाही ना हे गाड्याचा इंजिन नाही ना पगा तापलाय नाही तांबात फस गेरवाले ना ते आता चढ्याल होती कसा ब्रेक लागला आणि कसा नाही. नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 63 सूर्याची आठवण करून देणारा शुभ आकडा परंतु फलंदाजी केली जाईल का त्या प्रकारची घडी कठीण उचाय आयो अरे आयोजक मॅची ठेल्याव काय नाही ह्यो मेजर टेप आणून ठेवा मला उंचाय राहायला लागत्या गड्यांच्या अरे ह्या का कमी उचाय बारा बाबा ओ नाही याला पिसरायला पण याना माझकच मारला त्याचा विचार आहे माझा थोबाड फोडायचा का काय कार्यक्रम तसाच काय तरी वाटतो जरूर आपण पाहतो इथे षटकार आलाय पहिल्या बॉल वरती इथे पाहायला मिळालाय अरे अर्थाने पाहायला गेलं तर अजूनही बाबन धाबेंची गरज दिनेश गोलंदाज स्ट्रॅक वरती इथे चांगला बॉल फेकलाय दोन धावा घेतल्या जातील का रिस्क घेतलाय आणि यस फलंदाज होईल अजून एक बात विकेट क्रमांक लागला जातोय दुसरा अर्थात गणेश देखील बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज सनी नवीन फलंदाज आपण पाहतोय सनी कल्पेश डोले आयोजक आपण कुठं असेल तर व्यासपीठावरती यायचंय ओहो या वेळेस ए बाबा पडू नको नाय माळात कळ बुवा कळ नाय मग सकाळच्या कशी आठवण होईल काय रे इकडे झाला कराड दुखात यस तुला वाटत ज्याची जड ते त्याला कळते बाबा तुम्हाला काय सांगाय तुम्ही सांगता अजून एक ते बिचार्यान कसा तरी योग मारला पण तुमचा गाभार काय बरं ना अजून इथे चांगला फटका पाहायला मिळाला या ओ इथे फटका फसलाय उंची जास्त लांबी कमी या क्षेत्ररक्षक आहे तिथे विजय चांगला उचलणार फेकणार तोपर्यंत इथे दोन धावा सहजरित्या केल्या जातील कम्प्लीट सुंदर रणधीर विकेट पाहायला मिळाल्या सध्याच्या स्थितीला आपण पाहतो या वळंबनवाली गडी टठ्यारून मस्त पैकी आला वज वज चालतात वळंबनवाली नेरळवाई एकातच आध्या काहीतरी कार्यक्रम करून आला मला वाटतं ओ याचे खांदा भात त्याचे खांदा भात ओ त्यावेळेस चांगला बॉल फेकला षटक जरूर संपलंय दोन षटकाचा इथे खेळ संपलाय धाव संख्या आपण पाहतोय धापलकावरती जोडल्या झाल्या 23 धावा आता समीकरण 12 बॉल आणि 43 धावांची गरज अजूनही धावा होतील या मैदानावरती परंतु प्रयत्न करावे लागतील हो यावेळी चांगला फटका आणि ठोकला इथे षटकार निलेश गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सामना अतिशय चांगला पाहायला मिळेल यात शंका नाही अजूनही सामना मात्र कोण जिंकेल कोण हरल हे सांगता येणार नाही कारण 11 बॉल आणि 37 धावांची गरज
ओ इथे ब्लास्ट केला, ही कॅच खूप महत्त्वाची असेल। तो दोन शतरक्षक तिथे पाहतोय, बघता बघता या बॉल वरती या सुंदर रनिंग द बिन विकेट, दोन धापा घेतल्या जातील या बॉल वरती। समीकरण विचार केला तर 10 बॉल 35 धावांची गरज, सामना अजूनही या दोन्ही टीम कडे 50-50% झुकलेला मला तरी वाटतोय, कारण जोपर्यंत हे दोन फलंदाज मैदानामध्ये असतील तोपर्यंत सामना जिंकवण्याची ताकद फटका बसलाय। एसटी रक्षक चुकी करणार नाही, यावेळेस संपवलाय फलंदाज। आपण पाहतोय सागर क्षमासावी सनी बॅक टू पवेलियन। गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय निलेश, ओ या वेळेस ब्लास्ट केलाय, बॉल निघून चालला आउट द पार, हा ठोकला इथे लांबलचक षटकार। अजूनही सामना कोण जिंकेल कोण हरेल हे सांगू शकत नाही, कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 7 बॉल आणि 29 धावांची गरज। या बॉल वरती जर षटकार आला तर समीकरण थोडस सोपं केलं जाईल, परंतु षटकार येणं खूप गरजेचं असेल इथे बोरेपाडा टीमला। ओ यावेळेस पंचा सांगतात मैदानाच्या खूप बाहेर हा बॉल फेकलाय गोलंदाजाने, आणि इट इज अ व्हाईट। 7 बॉल 28 ची गरज, यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळाला। यस पंच सांगता षटक जरूर संपलंय, षटकार आला येतात समीकरण आपण पाहू सेकाल पाहू सेकाल। या षटकामध्ये मला वाटतंय 21 धाव आल्यात, आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 6 बॉल 22 धावांची गरज। पादिरवाडी टीम साठी धोका आता निर्माण केला इथे फलंदाजाने, सामना खूप चांगला। चला स्पीड अप ठेवायचंय, आता मैदानामध्ये भयंकर चित्र पाहायला मिळतंय। विशाल गोलंदाज मार्क वरती, परंतु धावा देखील 22 बनवायच्या दिती या बोरडपाडा टीमला। जरी 66 धावांचं लक्ष्य असलं तरी मात्र ते इथे सोपं केलं जात आहे सध्याच्या स्थितीला। 6 बॉल 22 धावांची गरज, विशाल गोलंदाज स्टॅक वरती ऑलराउंडरची भूमिका पार पाडत असतोय। टीमचा संगणक स्वतः टीमचा हुकमी एका म्हटलं जाते, परंतु यावेळेस सामना जिंकून द्यावा लागेल विशाल गोलंदाजांना। ओ इथे नो बॉल पंचा सांगतायत, आणि फेकला इथे षटकार, आणि या बॉल वरती लांबलचक हा येतोय दर्जेदार षटकार। 7 धावा धावफलका क्षमा, या बॉल वरती 7 धावा घेतल्या जातील, आणि विचार केला तर आता आपण पाहू शकाल येणारा बॉल फ्री हिट असेल। 6 बॉल 15 धावांची गरज, गरज होती का इथे विशालला गोलंदाजी घेण्यासाठी, कारण विचार केला तर आपल्याकडे जर अनेक गोलंदाज असतील तर ते वापरू शकले असते आपण, कारण आपली गोलंदाजी इतकी गोलंदाजी तर चांगली आहे, परंतु हा खराब नो बॉल कुठपर्यंत दोन्ही टीमला घेऊन जाईल याचं प्रत्युत्तर जिवंत।
ओ या वेळेस व्हाईट बॉल, अजून एक व्हाईट, म्हणजे पहा आठ धावा यश्राच्या इथे मिळाल्यात, आठ धावा यश्राच्या इथे मिळाल्यात, कदाचित त्या दोन बॉल तरी होऊ शकले असते तरी या, आता समीकरण राहिलं असतं चार बॉल आणि या 14 धावांची गरज असली असती, परंतु इथे पुलेनलेनचा बॉल शतरक्षण आहे तिथे, इथे फ्रीट बॉल होता, तू ते बॉलाल पक्क मुक दे ना विशाल, बॉल घाल त्या दोन तीन मुक द्या होते त्याला, काय सांगायचं फ्रीट बॉल होता नाही हो, खुशाल मुक देत एवढं तिंडत हो, जरूर कॅच कॅरी केली होती शतरक्षणाने, परंतु अजून पाच बॉल आणि 12 धावांची गरज, बोरडपाडा टीम आपण आवाज करू नका, आम्ही देखील त्यांच्यापर्यंत सांगून की धाबा किती पाहिजे किती बनवायचे आहेत, इथे जरूर चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय विजयकडनं, आणि या बॉल वरती घेतल्या जातील अजून दोन धाबा, चार बॉल 10 धाव्यांची गरज, दोन बॉल मध्ये मॅच फिनिश होईल जर दोन मोठे फटके आले तर, परंतु विशाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, ओ इथे ब्लास्ट केलाय आणि बॉल निघून चाललाय आउट द पार, हा ठोकला इथे षटकार, 6 बॉल आणि 22 धाव्यांची गरज होती, ते समीकरण पाहतोय आता 3 बॉल आणि 4 धाव्यांची गरज, कारण विचार केला तर विशालने यश्राचे 8 धावा खर्च केल्यात, काय इडल्यात का त्यात, यस यावेळी चांगला बॉल फेकलाय शतरक्षक आहे तिथे, चांगलं शतरक्षण केलं जातय, परंतु या बॉल वरती बघता बघता दोन धाबा, समीकरण पाहतोय दोन बॉल आणि दोन धाब्यांची गरज, आता विचार केला तर त्या यश्राच्या 8 धावा कुठेतरी पादिरवाडी टीमला त्या भोगाव्या लागतील, समीकरण पाहतोय दोन बॉल दोन धाव्यांची गरज, इथे चांगला बॉल फेकला यस, परंतु पंच सांगता दिडीच व्हाईट, समीकरण आता आपण पाहू शकाल दोन बॉल एका धाव्यांची गरज, पुन्हा एकदा पादिरवाडी टीमच्या अशा व्या पल्लव्या केल्या जातील का, इथे हलक्या हाताने खेळला डायरेक्ट हिट, यो डायरेक्ट हिट यस विकेट, इथे काय घडलं मैदानामध्ये, आता एक बॉल आणि एक धाव्यांची गरज, सामना खूप महत्वाचा, आता कोणीही जिंको आणि कोणीही हारो, परंतु एक बॉल एक धाव्यांची गरज, जरूर आपण पाहतोय त्या 9 बॉल वरती 7 धावा, त्यानंतर व्हाईट, म्हणजे विचार केला तर 8 धावा यश्राच्या दिल्या होत्या विशालने, त्या कुठेतरी मी म्हणेन आता जर त्या 8 धावा असत्या तर एकतर्फी सामना जिंकू शकला असता पादिरवाडी संघ, 65 धावा धावफलकावरती या, चला ग्रामसभा फोडा लगेच, चला योगेश नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 4 चौक आघाड्याचे कर हटाव, या बॉल वरती विकेट आला तर सामना जिंकला जाईल पादिवाडी टीम, आणि या बॉल वरती एक सिंगल धाव आलिया तर सामना जिंकला जाईल बोरडपाडा टीम, एक बॉल एक धाव्यांची गरज, दोन्ही टीमच्या फासण्या फासफूस, ओ इथे पायामध्ये बॉल फेकलाय आणि बॉल निघून चाललाय आउट द पार, हा ठोकला इथे चौकार, विजेता फटका इथे पाहायला मिळाला योगेशच्या बॅट्समधन, पुन्हा एकदा हरली जाते पादिरवाडी टीम आपल्या होम ग्राउंड वरती,
यानंतर खूप चांगला सामना पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीतला आपल्याला सामना पाहायला मिळेल. ओळमन विपक्ष नेरळ लबाली. चला लगेच